सीमावादावरून संजय राऊतांनी सुद्धा जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्रामध्ये लाचार सरकार असून सरकारला पाय नसून खोके आहेत. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता आहे की नाही की सगळंच खोक्यात वाहून गेलं अशी टीका त्यांनी केली आहे. आजसुद्धा महाराष्ट्रात पडसाद उमटले त्याला शिवसेना प्रत्युत्तर देते असं सांगताना महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. पेटला या विषयावर तर या सरकारला भारी पडेल या सरकारला म्हणतो मी. ते नंतर बघू. कर्नाटक डोळे मिटून बसलाय. स्वाभिमान अस्मिता अभिमान महाराष्ट्राचा आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही हा सगळं खोक्यामध्ये वाहून गेलं आहे तुमचं. महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत दुर्बळ लाचार आणि कुमकुवत सरकार या सरकारला पाय नसून खोके आहेत. त्याच्यामुळे या महाराष्ट्राचं पाणी जोखण्याचं काम कर्नाटकात चाललं. हे यापूर्वी झालं पण त्याला चोख उत्तर शिवसेनेनं दिलेलं आहे. आणि आजसुद्धा महाराष्ट्रात जे पडसाद उमटलेले आहेत ते शिवसेना त्याला प्रत्युत्तर देते आहे.